मुलांनो, मागील तासाला इयत्ता 6वीमध्ये हसत गात शिकूया मराठी या विषयाच्या माध्यमातून आपण व्याकरणाचा भाग पान नंबर 98 जी माहिती होती, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद ओळखायचे व ते योग्य त्या रकान्यात म्हणजे चौकटीमध्ये लिहायचे, कॉलममध्ये लिहायचे. जसे या ठिकाणी चौकटीमध्ये दिलेले शब्द त्याचं शॉर्टिंग करायचं. उदाहरणार्थ नाम गाय, पुस्तक निळा, टोपी, हिमालय, मोर, पर्वत. सर्वनाम त्याला, तिने, आपण, तू, ते, त्याने, हा. विशेषण सुंदर, हिरवीगार, पांढराशुभ्र, टुमदार, श्रीमंत, हसरी, मोठे. क्रियापद झाले, झोपला, पळून गेला, खेळू लागला, पाहिले, लिहिले, बसला. अशा पद्धतीने जे क्रियापद आहेत त्यांची देखील माहिती आपण लिहिली. आज आपण पान नंबर 99 म्हणींचा संग्रह आहे त्या म्हणींची माहिती घेऊ. म्हण आणि त्याचा अर्थ. बऱ्याच वेळा मुलांनो, बोलताना लिहिताना आपण म्हणींचा वापर करतो आणि थोडक्यामध्ये आपणाला काय व्यक्त करायचं आहे, काय बोलायचं आहे ते बोलतो. भाषण करताना, बऱ्याच वेळा वाचताना आपल्याला या म्हणी लक्षात येतात. जसं शहाण्याला शब्दाचा मार. बऱ्याच वेळा शिक्षक आपल्याला आपल्या बोलीभाषेतून ते आपणाला समजावून सांगतात, बोलतात. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, कधी कधी ताकदीपेक्षा युक्तीनेही काम होते. जसं छत्रपती शिवाजी महाराज नेहमी शक्ती, मुघलांच्या सैन्यासमोर त्यांची शक्ती, सैन्य कमी होते, परंतु ते बऱ्याच वेळा युक्तीने आपला विजय संपादन करायचे. दोन, हाजीर तो वजीर, जो वेळेला हजर असतो त्यालाच सर्व लाभ होतात. बऱ्याच वेळा बघा, वेळेच्या वेळी येणारा विद्यार्थी तो नेहमी आपला अभ्यासक्रम, होमवर्क पूर्ण करत असतो. समरी क्लास अटेंड करणारे विद्यार्थी, लाईव्ह क्लास पाहणारे विद्यार्थी, त्यांचे प्रोग्रेसिव्ह रिपोर्ट इतर विद्यार्थ्यापेक्षा नक्कीच त्याचा आलेख अभ्यासाचा चढता असतो. तीन, तेरड्यांचा रंग 3 दिवस, नव्याची नवलाई. बऱ्याच वेळा एखाद दुसरं काम झालं की आपण हुरळून जाऊ नये, मग म्हणतात नव्याची नवलाई. चार, शहाण्याला शब्दांचा मार. शहाण्या माणसाला समजावून सांगितल्यास तो ताळ्यावर येतो. बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना रागावून सांगितलं जातं. मी करणाऱ्या विद्यार्थ्याला सांगताना सर म्हणतात मी करतो, त्यावेळेस विचारतात हां आता सांग बरं. चोरावर मोर, एखाद्याच्या वरचढ वागून त्यावर मात करणे. खेळताना आपण बऱ्याच वेळा खेळामध्ये असं करतो. दुरून डोंगर साजरे, काही गोष्टी लांबूनच चांगल्या दिसतात. बळी तो कानपिळी, जो बलवान असतो तो सगळ्यावर सत्ता गाजवतो. जसं वर्गामध्ये एखादा विद्यार्थी असतो ना, शरीरयष्टीने मोठा असेल तर तो नेहमी कमजोर विद्यार्थ्यांना त्रास देतो. गर्वाचे घर खाली, अहंकारी व्यक्तीला कधीतरी अपमान हा सहन करावाच लागतो, कारण अहंकार प्रत्येक व्यक्तीला चांगला नसतो. जसं कासव आणि सशाच्या गोष्टीमध्ये आपण पाहिलेलं आहे. शीतावरून भाताची परीक्षा, बऱ्याच वेळा वस्तूच्या लहानशा भागावरून त्या संपूर्ण वस्तूची परीक्षा करते. उदाहरणार्थ आई भात करताना पातेल्यामध्ये शिजलेला भात संपूर्ण हलवून पाहत नाही, तर एखादा भाताचा शीत हातावर घेते आणि पाहते. करावे तसे भरावे, चांगल्या वाईट कर्माचे फळे भोगावीच लागते, म्हणून नेहमी आपण चांगले कर्म केले पाहिजे. अति तेथे माती, कोणतीही गोष्ट प्रमाणाबाहेर गेली की त्याची शिक्षा, त्याचे परिणाम वाईट असतात. त्यासाठी मी करू नये, मला येतं असं असता कामा नये. अति कोणतीही गोष्ट करू नये. पुढे, इकडे आड तिकडे विहीर, दोन्ही बाजूने अडचणीत येणे किंवा दोन्ही बाजूने संकट येणे. घोडा मैदान जवळ आहे, परीक्षेची कसोटीची वेळ जवळ असणे. बऱ्याच वेळा आपण परीक्षेचा सामना करताना याचा अनुभव आपल्याला येतो. एखाद्या प्रश्नाचे उत्तर वर्गामध्ये सारखं देतो आणि परीक्षेच्या वेळी मात्र ते चुकतो. अशा वेळेस शिक्षक म्हणतात
ठीक आहे, कळेल परीक्षेला घोडा मैदान जवळच आहे. असतील सीते तर जमतील भूते, फायद्यासाठी सर्व माणसे सगळे जवळ येतात. जसं एखाद्याच्या लग्नामध्ये बऱ्याच वेळा आपल्याला हे दृश्य पाहायला मिळते. काखेत कळसा गावाला वळसा, वस्तू जवळच असणे पण तिचा शोध आपण इतरत्र घेणे. एखादी गोष्ट आपल्याला सापडत नाही परंतु ती जवळच असते, मग मन पडले काखेत कळसा आणि गावाला वळसा. दृष्टी आड सृष्टी, काही काही गोष्टीकडे दुर्लक्ष करणे. बऱ्याच वेळा आपण चुका करतो परंतु आपले आईवडील दुर्लक्ष करतात. जशास तसे, समोरचा आपल्याशी जसा वागतो तसेच त्याच्याशी वागणे. बऱ्याच वेळा आपण विद्यार्थ्यांना एकमेकामध्ये वागताना अशा प्रकारचा विचार करतो, तू मला असं केलं काय, मला पेन नाही दिलं काय, बरं आता मी पण तुला देतो बघ. जशास तसे, समोरच्या आपल्याशी कसा वागतो तसेच त्याच्याशी वागणे. दाम करी काम, पैसा दिला की सर्व कामे होतात. पण मुलांनो, बऱ्याच वेळा आपण पैसाच सर्वस्व नसते. बऱ्याच वेळेस आपलं चांगलं वर्तन, संस्कार, मदत, आशीर्वाद याची गरज असते. प्रत्येक गोष्ट पैशाने विकत घेऊ शकत नाही. उदाहरणार्थ सुख अंतरून पाहून पाय पसरवेत, आपल्या ऐपतीप्रमाणे खर्च करावा. म्हणजे आपली परिस्थिती, आपलं आय क्यू, आपलं सराउंडिंग वातावरण या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे. सगळेच मुसळकेरात केलेले सर्व कष्ट वाया जाणे. एखादी वस्तू बनवत असताना विशेष करून मातीची चिखलाचे मातीची ज्यावेळेस आपण वस्तू एखादे खेळणं एखादे बैल वगैरे तयार करतो त्यावेळेस जर आपल्याला ते नाही व्यवस्थित आलं तर आपण राग आणि ती माती सगळी एकत्रित करतो आणि आपटतो. वड्याचे तेल वांग्यावर, एकाच राग दुसऱ्यावर काढणे. बऱ्याच वेळा अशा प्रकारचा सामना आपल्याला घरात करावा लागतो. एखादी व्यक्ती जर चिल्ली असेल ना तर त्याचा राग ते दुसऱ्याचा राग आपल्यावर काढते. त्याला म्हणतात वड्याचे तेल वांग्यावर काढणे. बुडत्याला काडीचा आधार, संकटात थोडीशी मदत ही खूप दिलासा देऊन जाते. संकटामध्ये जर आपण पुराच्या पाण्यात वाहू लागलो, एखादा लाकडाचं उंडकं जर हाती आलं ना तर आपला जीव वाचतो. म्हणून तेव्हापासून काडी मन पडले बुडत्याला काडीचा आधार. लहान तोंडी मोठा घास, आपल्या योग्यतेस न शोभणारे बोलणे वर्तन करणे. बऱ्याच वेळा आपण वय एक आपलं कमी असतं, अनुभव कमी असतो परंतु शहाणपणाच्या गोष्टी करतो, तसं करता कामा नये. म्हणून मन पडले लहान तोंडी मोठा घास. थेंबे थेंबे तळे साचे, थोडे थोडे साठवत गेले तर त्याचा मोठा साठा होतो. बऱ्याच वेळा आपण आवडणाऱ्या गोष्टीचा संग्रह करतो आणि तोच आपल्याला उपयोगी होतो. मला थोडक्यात, आपल्याला जर खवला पाहुण्यांनी मित्रांनी वगैरे किंवा आईवडिलांनी पैसे दिले तर त्याचं जर आपण साठवले तर एखादी आपणाला आवडणारी आपल्याला आवश्यक वस्तू आपण त्या पैशातून घेऊ शकतो. म्हणून संचय करणे, चांगल्या गोष्टीचा संचय करणे आवश्यक असते. थेंबे थेंबे तळे साचे, थोडे थोडे साठवत गेले तर त्याचा मोठा साठा होतो. प्रयत्नांती परमेश्वर, प्रयत्न केल्यास यश प्राप्त होतेच. बऱ्याच वेळा आपल्याला जीवनामध्ये अपयश येतं परंतु याचा अर्थ आपण प्रयत्न करायचा सोडणे नव्हे. प्रयत्न हे केलेच पाहिजेत. म्हणून प्रयत्नांती परमेश्वर, प्रयत्न करणाऱ्याला आपल्याला आपोआप मदत होते, देवदेखील मदत करतो, आपल्याला यश मिळते. अशा तऱ्हेने मुलांनो, व्याकरण चाचणी पान नंबर 98 99 तसेच 100 जे म्हणींचा संग्रह आहे याची सविस्तर माहिती घेतली. आणि हो, बऱ्याच विद्यार्थ्यांनी आणखी होमवर्क पाठवलेले नाहीत, लवकरात लवकर पाठवायचे. आणि युनिट टेस्ट क्रमांक 2 त्यासाठी 2 पाठ आहेत आपणाला, त्याची माहिती तुम्हाला अगोदरही सांगितली आहे, समरी क्लासला पण सांगितली आहे. यासाठी प्रामाणिकपणाचे बक्षीस आणि चाला जावं आळंदीला आहे 2 पाठ याची तयारी करायची. या 2 पाठावर आधारित आपली युनिट टेस्ट क्रमांक 2 असणार आहे, याची तुम्ही तयारी करायची आहे. या 2 दिवसात तुम्हाला परीक्षेची वेळ तारीख कळेल. धन्यवाद. या ठिकाणी थांबूयात आपण.